मराठा आरक्षणासाठी आपले प्राण पणास लावणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत आहे, हे चिंतेचे आणि अस्वस्थ करणारे असल्याचे मत ॲडव्होकेट श्याम असावा यांनी व्यक्त केले. आरक्षण संविधानाच्या चौकटीत बसले पाहिजे असे शासन आणि राजकीय नेते म्हणतात, पण सत्ता मिळवण्यासाठी राजकीय नेते अनेक असंविधानिक कामे करतात आणि ती संविधानाच्या चौकटीत असल्याचे भासवतात तेव्हा लाज वाटत नाही का, असा सवालही ॲडव्होकेट असावा यांनी केला. राजकीय नेते स्वतः मनमानी पद्धतीने कायदे पायदळी तुडवतात, भ्रष्टाचार करतात, लोकांना संयम आणि शांतता बाळगण्याचे आवाहन करतात, परंतु राजकीय नेत्यांचे राजकीय आणि सामाजिक जीवनातील वर्तन ह्याच्या पूर्णपणे विरुद्ध असते असंही असावा यांनी म्हटले आहे. विधानसभेत आमदार पेन्शन वाढ, भत्ते, पगार इत्यादी सुविधेबाबत राजकीय नेत्यांचे एकमत होते. कोणत्याही पक्षातर्फे निवडून येणे या एकमेव निकषावर बलात्कारी, खुनी, भ्रष्टाचारी यांनाही तिकीटे दिली जातात, हेही असावा यांनी अधोरेखित केले आहे. गंगा सफाईकरता उपोषण करणारे जे डी अग्रवाल यांना आपला प्राण गमवावा लागला. जरांगे पाटलांचा जे डी अग्रवाल व्हावा अशी जर राजकीय नेत्यांची सुप्त इच्छा असेल तर हा उत्तर प्रदेश नाही तर शिवाजी महाराजांचा, मावळ्यांचा आणि मराठ्यांचा महाराष्ट्र आहे, तेव्हा शुद्धीवर या आणि मराठ्यांना आरक्षण द्या असंही डॉक्टर श्याम असावा यांनी म्हटले आहे. जरांगे पाटलांची तब्येत दिवसेंदिवस खराब होते आणि शासन पातळीवर मराठा आरक्षण देण्याकरता ज्या टंगलमंगल चालल्या हे फार दुर्दैवी आहे. यामुळे लोक चिडत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आहे. आपण पाहिलं बीडमध्ये आमदारांची घरं लोकांनी जाळली आणि ही जाळल्यानंतर सरकार प्रतिक्रिया देते की नागरिकांनी संयम आणि शांतता पाळली पाहिजे. खरं तर हा प्रश्न आहे की नागरिकांनी किती दिवस शांतता आणि संयम पाळावा. या ठिकाणी सरकार जे आव्हान करत आहे, सरकार असेल आणि सर्वच राजकीय पक्ष आणि सर्वच राजकीय नेते यांची जी मागच्या 2 वर्षातली आपण भाषणं ऐकली असतील, तर कुठला संयम आहे, कुठला तारतम्य आहे, कुठला बाळगला आहे तुम्ही? तुम्ही एकमेकाला संपवण्याची भाषा करता, एकमेकाला गाडण्याची भाषा करता आणि आज याचंच अनुकरण कुठंतरी जनता करते हे दुर्दैवी जरी असलं तर मला वाटतं सर्व राजकीय पक्षांनी हे पेरलं आहे आणि त्याचंच कुठंतरी हे उगवण आहे की आज वेगवेगळ्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मराठा आरक्षण कुठंतरी संवैधानिक असावं अशी भाषा वापरली जाते. एकीकडे तुम्ही सत्ता स्थापन करताना संविधान जो आहे तो पायदळी चुडवतात, त्याची कुठली फिक्र करत नाही, आणि मराठा आरक्षण देण्याच्या वेळेस तुम्ही संविधान नुसार ते राहील याची भाषा वापरतात हे दुर्दैवी आहे. नथुराम गोडसेचा ज्या पद्धतीने तुम्ही उद्धार करत आहात त्याच पद्धतीनं आज नागरिक जे आहे आपली प्रतिक्रिया देत आहे. मला वाटतं यातून शासनाने कुठतरी बोध घेतला पाहिजे. शासकीय पेन्शन असतील, आज आजी माझी आमदार आहेत, पेन्शन असतील, सवलती असतील, भत्ते असतील, शासनाच्या सदनिका लाटण्याचा प्रश्न असेल तर याच्यावर सर्व पक्ष एक होतात, याच्यावर कुठली चर्चा करत नाही आणि याच्यावर सगळ्यांचं एकमत होतं, परंतु मराठा आरक्षण देण्यावर यांचं सगळ्यांचं एकमत होत नाही हे दुर्दैवी आहे. आज भ्रष्टाचार असेल, या भ्रष्टाचार करणाऱ्यांना आपण डोक्यावर घेऊन मिरवत आहात आणि लोकांकडून प्रामाणिक वागण्याची अपेक्षा करत आहात. ही खऱ्या अर्थाने लोकांची दिशाभूल आहे, ज्याचा लोकांना फार मोठ्या प्रमाणावर राग आलेला आहे आणि तो व्यक्त होत आहेत. आता तरी माझं आव्हान आहे आपल्या माध्यमातून सर्व पक्षीय नेत्यांना की कुठंतरी याचा आपण बोध घ्या, अक्कल घ्या, लोकांना भ्रमित करण्याचं जे आजपर्यंत आपण जी कट कारस्थान केलीत यापुढे कदाचित लोक याला भुलणार नाही याचं आपण कुठेतरी भान ठेवून वागा आणि लवकरात लवकर हा प्रश्न सोडवण्याकरता सर्व पक्षीय पातळीवर प्रयत्न व्हावेत हे मी या आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो. जय हिंद. लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा माडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.